आजही 24 तास एक पाऊल पुढे। गोसीखुर्द, तारळी आणि तापी निम्न या जलसिंचन प्रकल्पाच्या कामावर विजय पांढरे यांनी शास्त्रशुद्ध अहवाल देत सर्वांवरच कोरडे ओढले। सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना आता मात्र पांढरेंच्या प्रत्येक शब्दाची भीती वाटू लागली आहे। एवढं काय आहे त्या अहवालात, त्यावर एक नजर। जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाराला विजय पांढरेंनी वाचा फोडल्यानंतर त्यांच्यावर आरोप होणार ते उघडच होतं, कारण त्यांनी वादळ अंगावरती ओढवून घेतलेलं होतं। सरकारी नोकरीत राहून त्यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीलाच आव्हान दिलेलं होतं। विशेष म्हणजे आघाडी सरकारमधील वजनदार नेत्याच्या कार्यशैलीवरच त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पांढरेंवरती आरोप होणं साहजिकच होतं। हो, हमारे पार्टी के कुछ मिनिस्टर हो, इसकी एक ही वजह है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दिन ब दिन महाराष्ट्र में बढ़ती जा रही है और इसी कारण पार्टी के कुछ मंत्रियों पर पार्टी पर हमले होते जा रहे हैं, इसका मुंहतोड़ जवाब हम जरूर दे देंगे। राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी तर त्यांना थेट मनोरुग्ण ठरवण्यापर्यंत मजल मारली। जलसंपदा विभागाच्या विविध तांत्रिक सल्लागार समितीवरती कार्यरत असलेल्या एका उच्च पदस्थ आणि जबाबदार अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीने टीका करण्यात आलेली होती, पण त्या टीकेमुळे विजय पांढरे काही डगमगले नाही। तसंच अध्यात्मात रुची असल्यामुळे त्यांनी आपला संयमही सोडला नाही। मला मनोरुग्ण ठरविण्याचा प्रयत्न झाला। आता ही दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या व्यक्तीची आणि माझी ओळख नाही। त्या व्यक्तीची आणि माझी जर ओळख असती तर ती व्यक्ती असे शब्द कधीही उच्चारू शकली नसती। गोसीखुर्द, तारळी आणि तापी निम्न या जलसिंचन प्रकल्पांच्या कामाच्या दर्जाविषयी पांढरे यांनी सवाल उपस्थित केला। तसंच आपला हा दावा शास्त्रीय चाचण्यांवरती आधारित असल्याचं त्यांनी सांगितलंय। प्रकल्पांचे जे दर्जा निकृष्ट असल्याचं मी सांगतो त्याचे पुरावे आहेत, टेस्टिंग रिपोर्ट्स आहेत, याच्यापूर्वी आम्ही पाठवलेले अहवाल आहेत आणि संपूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने केलेल्या टेस्टिंगवर आधारित असा हा अहवाल आहे। एकीकडे विजय पांढरे यांनी शास्त्रशुद्ध अहवालाच्या आधारे आरोप केलेले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्याचा प्रतिवाद करताना पांढरेंच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी विषय भरकटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। पांढरे यांनी ज्या शास्त्रीय अहवालाचा उल्लेख आपल्या पत्रात केलेला आहे त्यावर मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे कोणतंच उत्तर नाही। खुद्द अजित पवारांनीही राजीनाम्याची घोषणा करताना पांढरेंच्या आरोपाविषयी कोणताच खुलासा केला नाही हे विशेष। Z24 तासाठी योगेश खरे, नाशिक। Z24 तास एक पाऊल पुढे।